मिनो म्हणजे शेतकरी. घ्या तुम्ही ऐकून याच्या घर घालत नाही ऊन अत्यंत श्रीमंत असणारा तो शेतकरी. पण एक दिवस काय घडलं, शेतामध्ये पडली जाऊ काय मानत असते. आपल्याला आपली आई मर्यादित कालावधीच्या आत दूध पाजत असते, पण गाय आपल्याला शेवटपर्यंत दूध पाजत असते. म्हणून गायीची साखळी केल्यानंतर काय होत या बोध गाण्यातून सांगता येईल. आता शेतकरी मालदार शेतकरी, गाय त्याच्या शेतात पडली. आता माझ्यासारखं वाट सुरू चाललं होत, कारण म्हणलं शेतकऱ्याच्या शेतात गाय चालवलं त्याचं काही बिघडत नव्हतं, आपण द्यायचं बाजू व्हायचं. पण घडलं काय, तिरकून आला चाथरी खोर गाय पायरी त्याने शेतकऱ्यापर्यंत निरोप दिला. मग ते शेतकऱ्याने काय केलं, रागाचा कुणबी उठला काय बांधली त्याने वागणे.
आम्ही बरोबरच येत नाही म्हणून तुम्हाला सांगितलं. जेव्हा भोगला मी तर आम्हाला जमून गेला मामा आम्हाला पाहिजे खूप घातले गैरसोय. 3 दिवस झाले त्या शेतकऱ्याने बिगर चाल्या पाण्याच बांधून ठेवलं. पुढे घडलं काय काय होती का भान कंठीदा तिला प्राणे ईश्वराची गाय गेली मरून. इतकी कला होत तरी मी त्या गायीला मरण पत्करावं लागलं. पोटात तिच बाळ होत पण मरता किपी त्या गायीने काढलेलं आहे. आता गायीने शापवणला दिला असेल शेतकऱ्याच्या शेतात गाय सरत होती. तुझ्यासारख्या चाकडी कोरबाईना माणसाला पाहिजे. लावून उतरी केली शेतकऱ्याला बोलून आणली तुझ्या शेतात गाय सरती. शेतकरी उठला चाकडी कोराचा ऐकलं गाय बांधली 3 दिवस पाण्यावर चारा दिला नाही. शेवटी त्या गायीच्या पोटात वासरू होत तिचा कंठी प्राण आला तिनं प्राण सोडून दिला. आता गाय मरत खेपी आनंदात मरंग दुःखात दुःखात मरण बरं. मग ती मरत की शाप देईन कवी शाप देईन श्राप देईन कोणला देईन गाणं म्हणणाराला. गाणं म्हणणाराला नाही म्हणणाराला नाही बजाव बजाव अरे आता कसं उत्तर आलं मरत की.